तुम्ही दारात आलेल्या फेरीवाल्यांकडून वस्तू घेत असाल तर सावधान, या वस्तूंमुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. गुरुवारी कुडाळ गणेशनगर येथे याची प्रचिती एका महिलेला आली. दारावर आलेल्या फेरीवाल्याकडून घेतलेल्या कुकरचा स्फोट झाला. सुदैवाने ती गृहिणी यातून बचावली. कुडाळ गणेशनगर इथं राहणाऱ्या वर्षा कुडाळकर यांच्या घरात गुरुवारी सकाळी 11 सुमाराला कुकरचा स्फोट झाला. हा कुकर त्यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या दुकानात आलेल्या दोघा फेरीवाल्यांकडून खरेदी केला होता. या फेरीवाल्यांनी त्यांना कुकर, सिलिंग फॅन, शेगडी आणि इस्त्री या 4 वस्तू फक्त 2000 रुपयांना दिल्या. सुरुवातीला त्यांनी या 4 वस्तू 5000 देतो असं सांगितलं खरं, परंतु वर्षा कुडाळकर यांच्याजवळ पुरेसे पैसे नसल्यामुळे त्यांनी यास नकार दिला. तरीसुद्धा ते फेरीवाले त्यांना त्या वस्तू घेण्यासाठी सांगत होते, म्हणून त्यांनी या वस्तू 2000 रुपयांना मागितल्या आणि त्या फेरीवाल्याने देखील त्यांना त्या वस्तू दिल्या. या 4 वस्तूंमधील जो कुकर होता त्यात त्यांनी गुरुवारी सकाळी भात लावला. 5 मिनिटे झाल्यानंतर ज्यावेळी कुकरमधून आवाज यायला लागला त्यावेळी त्या गॅस बंद करण्यासाठी जवळ गेल्या, तेवढ्यात त्या कुकरचा स्फोट होऊन कुकरचं झाकण वर उडालं. सुदैवानं त्यांना कोणत्याही प्रकारची जास्त दुखापत झाली नाही. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की तो ऐकून आजूबाजूची सर्व लोकं धावून त्यांच्या घरी गेली. या स्फोटामुळे त्यांच्या चेहऱ्याला आणि हाताला जखमा झाल्या आहेत. मी काल दुकान उघडलं आणि त्या फेरीवाले आल्या 4 वस्तू घेऊन. 4 वस्तू म्हणून दाखवतो तुम्हाला कसल्या वस्तू आहे, चांगल्या आहे, घ्या स्वस्त मध्ये. तर मी म्हटलं नको, तरी पण त्यांनी उघडून दाखवलं मला. मी बघितलं तर म्हणाले 10000 वस्तू आहे, तुम्हाला 2000 देते म्हणू लागले. म्हटलं नको रे बाबा, तू जा, मला नको काय. ते तिथले बायका म्हणू लागले बघूया काय आहे ते. म्हणून बघितलं तर 4 वस्तू होते म्हणून 2000 देते म्हणून सांगू लागलं. घ्या फोर्स करू लागला. मी घेतली ती वस्तू आणि चांगले ब्रँडेड कंपनीचे म्हणून कंपनी दाखवली, सगळं कागद दाखवलं मला. त्याच्यावर शिक्का पण होता कंपनीचा म्हणून मी घेतले आणि म्हटलं ट्राय करायसाठी मी घरी आणले. आणि आज सकाळी म्हटलं कुकर लावूया तो बघूया म्हणून ट्राय करून बघितलं तर 5 मिनिटं झाली नाही कुकर लावून, तोपर्यंत स्फोट झाला. मी गॅस बंद करायला गेली तेवढ्यात स्फोट झाला आणि सगळं छप्पर तुटून ते सगळं गॅस बी फुटून सगळं गेलं आणि तो स्फोट झाला कुकरचा. असे वस्तू तुम्ही घेऊ नका, हे बंडल असतात आणि ते चुकीचं असते. फेरीवाल्यांकडून कमी पैशात घेतलेली वस्तू खूप धोकादायक ठरू शकते, त्यामुळे ग्राहकांनी आणि लोकांनी अशा प्रकारे कोणतीही वस्तू खरेदी करताना विचार करून आणि खात्री करून ती विकत घ्यावी, हेच या घटनेवरून स्पष्ट झालंय. सायली केसरकर, कोकण 9, कुडाळ.